Hi guys, welcome to the world of Janhavi's channel, YouTube channel. So, खरं तर मला सांगा की मुलींसाठी एक खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट काय असते, ती म्हणजे त्यांची ज्वेलरी. ज्वेलरीमुळे मुली खूप 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 सुंदर दिसतात असं माझंही मत. खरं तर तसं नाही आहे, पण मुली अर्थातच सुंदरच असतात. पहिली गोष्ट म्हणजे पण ज्वेलरीमुळे त्यांचं सौंदर्य अजून वाढतं. सो ज्वेलरीचे दोन टाईप्स आहेत, पहिली म्हणजे ऑक्सिडाईज ज्वेलरी आणि दुसरी म्हणजे गोल्डन ज्वेलरी. मला बेसिकली म्हणाल तर ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप आवडते. बघा, मी कानातलं सुद्धा आत्ता ऑक्सिडाईज ज्वेलरीचंच घातलेलं आहे. सो मला बेसिकली ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप आवडते. हा आहे माझा ऑक्सिडाईज ज्वेलरीचा बॉक्स, जो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. आज आपण बघणार आहोत ही माझी गोल्डन ज्वेलरी. ओके, त्याआधी मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. सो मी रंगसखी यांच्याकडनं ह्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट केली होती आणि त्यांनी मला ही खूप सुंदर नेमप्लेट तयार करून दिलेली आहे. खूप 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 सुंदर अशी नेमप्लेट आहे. इथे आमची नावं लिहिली आहेत, आशिष, योगिनी आणि जान्हवी. आणि इतकं सुंदर आहे आणि नंतर च्या बाजूनी वगैरे तर इतके छान असे मूर्ती वगैरे लावले, ते इतकं सुंदर दिसत आहे. बेसिकली ही खूप सुंदर आहे. आणि तुम्हालाही जर अशाच प्रकारच्या नेमप्लेट्स ऑर्डर करायच्या असतील तर इंस्टाग्रामवर रंगसखी ह्या पेजला व्हिजिट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे त्यांनी मला तुमचं कार्डही दिलेलं आहे. हे कार्ड दिलेलं आहे आणि त्यांचं पॅकिंग सुद्धा खूप भारी होतं. आय रिअली लव्ह इट. सो थँक्यू सो मच रंगसखी. आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा इंस्टाग्राम आय डी मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे. जर तुम्हाला अशा सुंदर अशा नेमप्लेट्स हव्या असतील तर रंगसखी ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील तर वर्ल्ड ऑफ जन्मरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे माझा आलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच कळेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब हे करायला विसरू नका. चला आता आपण जाऊया आपल्या पॉईंटकडे. सो माझं गोल्डन ज्वेलरीचं कलेक्शन मी आता दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा मी दाखवते ह्या बांगड्या, ह्या बँगल्स. ह्या खूप सुंदर बांगड्या आहेत. ॲक्च्युली ह्या खरं तर खूप महाग नाही आहेत. माझ्या जवळच्याच एका धनलक्ष्मी म्हणून दुकानातनं मी ह्या बांगड्या घेतल्या होत्या आणि साधारणपणे अशा दिसतात. आणि ह्या खूप सुंदर आहेत आणि खूप स्वस्त देखील आहेत. मला ह्या दोन बांगड्या काहीतरी 200 रुपीजला पडल्यात आणि यांचं जे टेक्स्चर तुम्ही पाहिलं तुम्हाला ते प्रचंड आवडेल. ते खूप भारी आहे आणि क्वालिटी वाईज सुद्धा ते खूप छान आहे. त्यानंतर हे माहीत गळ्यातलं, सो हे गळ्यातलं आहे असं. हे पण खूप सुंदर आहे. मी बऱ्याच ड्रेसवर हे घालते, वापरते. ह्याची ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की हे मला माझ्या एका मावशी अज्जीने गिफ्ट केलेलं आहे. हे खरंच खूप सुंदर आहे आणि त्यावेळेला असंच काहीतरी मला प्राईज वगैरे मिळालं होतं आणि जस्ट त्यांनी मला हे असं दिलं होतं. सो हे माझ्यासाठी खूप लकी आहे. तर खूप सुंदर असं बॉक्स आहे आणि त्याच्याचबरोबर ह्याचे कानातले देखील आहेत. ह्याचे कानातले आहेत ते खूप सुंदर आहेत. खूप सुंदर असे घालत आहेत आणि हे घातल्यावर का ट्रेडिशनल ड्रेसवर तर खूप 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 जास्त सुंदर दिसतात. आणि त्याच्यावरचीच ही एक बिंदी पण आहे, म्हणजे ह्या सेटबरोबरच आलेली ही बिंदी आहे. ही दिसत असेल आणि ही अशी लावली जाते ती खूप सुंदर दिसेल बेसिकली ट्रेडिशनल ड्रेसवर. सो हे सगळं मी आज ट्रेडिशनल दाखवते. माझा एक बॉक्स झाला, तुम्ही माझे लेफ्ट हँड ठेवते.
आणि बँगल्सही झाल्यात. त्यानंतर 1 ग्रॅम ज्वेलरी मधून मी हे खूप सुंदर असे कानातले घेतलेत. हे सुंदर दिसतात, फक्त म्हणजे मला ह्याचं एकच आवडलं नाही की याचं जे बाहेर म्हणजे आपण कानाच्या भोकात जे घालतो ते जे आहे ते खूप जाड आहे, त्याच्यामुळे जर तुमचं जाड भोक असेल तरच घालायला लागतात. आणि ह्याचं डिझाईन वगैरे खूप छान आहे, ते हे वाईटच नाही आहे, वादच नाही त्यात, पण जरा असे फेकी जाड आहे. आणि हे 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये येतात आणि सोन चाफा या दुकानातनं मी हे कानातले घेतले आहेत. आणि हे खूप सुंदर आहेत, दिसायला एकदम छान आहेत. फक्त थोडीशी त्याची मागचं जे टोक आहे जे आपण घालतो त्याचे ना जाड आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो वापरत नाही, माझी आईच वापरते, पण कधीतरी ठीक आहे कधीतरी मी वापरते. सो कानातले झाले. आता माझ्याकडे आहे अजून नेकळ्यातले. हे गळ्यातलं खूप महाग आहे, हे गळ्यातलं खूप महागातलं गळ्यातलं आहे, कारण हे जे गळ्यातलं आहे ह्यांना रिअल मोती लावलेले आहेत. आणि हे जे मोती आहेत ते हैदराबादवरनं आणले होते. आणि हे जे पेंडिंट आहे ही पण 1 ग्रॅम ज्वेलरीच आहे. आणि हे घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतं, मी जास्त दाखवते, पण हे खूप छान दिसतं याच्यावर. आणि शक्यतो हे सगळे ट्रेडिशनलवर जातात, पण माझ्याकडे 2-3 ज्वेलरीज अशा आहेत की ज्या ट्रेडिशनलच्या ऐवजी वेस्टर्नवर सुद्धा जाऊ शकतात. दाखवते. आणि बेसिक आपलं तनमणी, हा तनमणीसुद्धा खूप सुंदर आहे. हा मी मिशोवरून ऑर्डर केला होता, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हालाही जर ऑर्डर करायचं असेल तर हा तनमणी मिशोवरून ऑर्डर करायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर पुढे आहे हा अजून एक तनमणी, पण आता तो तुम्हाला काही दाखवायची गरज नाही कारण तो तुम्हाला आता माहितीच आहे. आणि त्यानंतर हे सुद्धा एक खूप सुंदर असं नेकलेस आहे, खूप छान आहे हे नेकलेस. हे पण महाग आहे आणि मला सुद्धा रिअल पर्ल्स मी लावलेले आहेत, सगळी हैदराबादवर मिळाले. आणि हे गळ्यात घातल्यावर असं खूप छान दिसतं. आणि ह्याची एक वैशिष्ट्य असं सांगावं म्हणजे हे मुला किंवा मुलीला, म्हणजे मुलगाही घालू शकतो आणि मुली घालू शकतात. साधारण लग्नात वगैरे मुलं अशी घालतात. आणि आपण जर झब्बा कुर्ता नाही पण आय थिंक शेरवानी वगैरे घातली तर हे खूप सुंदर दिसू शकतं मुलांना देखील. आणि बेसिकली मुलींना हे खूप छानच दिसतं, काहीच प्रश्न नाही. त्याच्यानंतर ही एक अशी नथ आहे, ही खूप गोड नथ आहे. आणि ही सुद्धा मला धनलक्ष्मी इथूनच मी घेतली होती. साधारण मला ही 50 रुपीजला नथ मिळाली होती, तशी मी घेऊनसुद्धा त्याला 2-3 वर्ष आय मीन झालीच असती, पण ही खूप सुंदर नथ आहे. सो आय लव्ड इट. आणि ही खूप छान टिकलीसुद्धा आहे. त्याच्यानंतर अजून एक मोठी नथ आहे. कधीकधी साड्यांवर छोटी नथ छान दिसते आणि कधीकधी साड्यांवर मोठी नथ, म्हणजे पैठणी वगैरे असेल तर मोठी नथ जास्त छान दिसते. सो ही एक अशी मोठी नथ आहे आणि घालू नकोते, ची लेंथसुद्धा अशी एवढी एवढी येते. ओके, सो हा माझा बॉक्स आहे, माझे बॉक्स खूप आहेत, त्याच्यामुळे आय डोंट नो हा ब्लॉग केवढा होईल, पण समजा जर 20 मिनिटं वगैरे त्याच्यात जास्त झाला तर माझ्या गोल्डन ज्वेलरीसुद्धा पार्ट 2 आणावा लागेल आणि मग सिडाईजची ज्वेलरी. सो त्यामुळे भरपूर ब्लॉग्स तुम्हाला बघायचे आहेत आणि रोज हळूहळू थोडे थोडे ब्लॉग्स येत आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. हां, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. त्याचप्रमाणे माझा इंस्टाग्राम आय डी आहे @ कुलक जान्हवी,
कुल KULK कुलचंदन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करीनच, त्यालाही फॉलो करा. यूट्यूबमुळे सबस्क्राईब होते. ओके, माझा नेक्स्ट पार्ट आहे वा ब्युटिफुल. छल्ला, सो साडीवर वगैरे असा छल्ला खूप सुंदर दिसतो. हा छल्ला मी धनलक्ष्मी, आय थिंक मी हा सुद्धा छल्ला धनलक्ष्मीमधूनच घेतलेला आहे. सो हा महाग आहे, हा मी 300 घेतला आहे, पण त्यांच्याकडे अजून स्वस्तही छल्ले आहेत. त्याच्यानंतर कंबरपट्टा, आपण जेव्हा साडी वगैरे नेसतो तेव्हा कंबरपट्टा मस्ट असतो. सो तुम्ही जर चांगला कंबरपट्टा शोधत असाल तर मैथिली क्रिएशन्स म्हणून आहेत, त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे बघा, हा कंबरपट्टा उत्तम आहे आणि हा खूप नाजूक आहे. त्याच्यामुळे समजा जर प्रौढ स्त्रिया असतील, साधारण 40 वर्षांच्या पुढे वगैरे, तर त्यांनी हा वापरला तर त्यांना हा असा दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. ओके, सो मी हा ही बाजूला ठेवून देते. आणि छल्ले, त्यानंतर मंगळसूत्र. मला मंगळसूत्र घालायचं नाही आहे, त्याच्यामुळे माझी आई वापरते मंगळसूत्र. खूप सुंदर मंगळसूत्र आहे आणि हे सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं. आय थिंक इट्स 178 रुपीज. 178 रुपीजला मी हे मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं आणि हे इतकं सुंदर आहे, इतकं सुरेख आहे. त्याच्यावर गणपती आहे, दिसत असेल मी दाखवलं आहे. खूप सुरेख आहे हे मंगळसूत्र. आय रिअली लव इट. थँक यू सो मच मिशो. आणि ह्या गणपतीच्या मंगळसूत्रावरचे हे कानातल्यांचाही सेट होता, म्हणजे हे सगळा सेटच आहे, मंगळसूत्र आणि कानातले. हे खूप सुंदर कानातले आहेत, छोटे आहेत, पण खरं तर हे कानातले थोडे अजून मोठे असते तर जास्त मजा आली असते असं मला वाटतं. मी माझी मते सांगते, काही काही वेळेला छोटे कानातले पण छान दिसतात. येस, हा माझा फेवरेट एक माझ्याकडे रेड ड्रेस आहे. त्या रेड ड्रेस असा ट्रेडिशनलच ड्रेस आहे, रेड ड्रेस कलर तो खूप सुंदर आहे. त्याच्यावर हे मी खास धनलक्ष्मीमधनं हे घेतलेलं आहे. मी मोस्ट ऑफ द शॉपिंग धनलक्ष्मीमधनंच करते. ॲक्च्युली खरं तर मी काही काही गोष्टी मैथिलीमधनं पण घेते, कंबरपट्टा वगैरे, पण सध्या मैथिलींकडे स्टॉक अवेलेबल नसल्यामुळे मी नाही घेते. ओके, अँड दिस इज माय मोस्ट फेवरेट ज्वेलरी ऑफ माय ऑल ऑफ ज्वेलरी कलेक्शन्स. हे बघा, खूप सुंदर आहे. मी सोनचाफामधनं घेतलं, हे महाग आहे, हे 2000 वगैरेपर्यंत तुम्हाला जाईल. हे बघा, आणि हे इतकं सुंदर दिसतं. आणि हे रिसेंटली मी घातलं, त्याचा फोटो मी शेवटी टॅग करीन. हे बघा, हे रिसेंटली मी घातलं होतं आणि हे असं वर येतं आणि त्याच्यामुळे हे ट्रेडिशनल ड्रेसवर उत्कृष्ट असं दिसतं. पदकही मोठं आहे, त्याच्यामुळे अजून छान दिसतं. ओके, सो येस, डबीत मी वेल ठेवलेले आहेत. खूप सुंदर वेल आहेत हे, असे इथे खूप छान दिसतात. हा वेल घातलेला फोटो आय थिंक माझ्या आईचा आहे, तो मी शेवटी टॅग करते, आधी चेक करते आणि मग टॅग करते. आणि त्याच्यानंतर आपण अजून एकच बॉक्स बघूया आणि मग बाकीचा जो बॉक्स आहे, म्हणजे तुमचे जे अजून बरेच बॉक्स राहिले, ऑलमोस्ट ही अख्खी पिशवी राहिलेली आहे, तर ती मी नेक्स्ट माझ्या ब्लॉगमध्ये दाखवते. ओके, सो हे खूप सुंदर असं गळ्यातलं,
ह्याचंही माझ्याकडे फोटो आहे, मी घातलेलं आहे. खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर दिसतं हे गळ्यातलं. आणि तसं हे कॉमन आहे आणि ट्रॅडिशनलवरही चालतं, वेस्टर्नवर नाही चालणार हे गळ्यातलं, पण ट्रॅडिशनलवर नक्की चालतं. आणि हे जे आहेत कानातले, ॲक्च्युली ते वेगळ्या ह्याच्यावरचे आहेत, पण ते ह्याच्यावर खूप छान सूट होतात. हे जे कानातले आहेत ते मी सोनाली रसाळ यांच्याकडून घेतले. खरं तर या मुगडे आहेत कानातले वेगळे त्याचे, पण हे मी कानातले म्हणून वापरले आणि ते खूप सुंदर दिसतात. आणि हे सगळं मी घातलेलं माझ्या डान्सच्या प्रोग्रॅमचा फोटो मी शेवटी टॅप करते. आणि तुम्हाला जर हे इतकं सुंदर असं बुगडी ऑर्डर करायची, त्यात खरं तर ते नथिंगच्या मंगळसूत्राचा सेट आहे तो ऑर्डर करायचा असेल, तर मी सोनाली रसाळ यांचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं मस्त असे ज्वेलरीज घ्या, काही हरकत नाही. ओके, सो मी माझं अजून एक कलेक्शन दाखवते. म्हणजे तिच्याकडे मंगळसूत्राचा शॉप आहे तिला. सोन चाफामधून घेतलेलं मंगळसूत्र आहे, खूप सुंदर मंगळसूत्र आहे. मला स्वतःला हे पर्सनली खूप आवडले, मी चॉईस केलं आहे कारण. सो हे जरा ठसठशीत आहे, पण हे साडीवर कमाल दिसतं. ह्या मंगळसूत्र घातलेल्या साडीचा मी फोटोही शेवटी टॅग करायला विसरत नाही. ओके, सो बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ. हां, आणि माझ्या वर्ल्ड ऑफ जन्हवी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लगेचच बेल आयकॉन दाबा. बाय गाइस, आणि लवकरच आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये उद्याच्या भागात. बाय, सफाळ तूही येणार आहे उद्याच. ओके, बाय बाय.